कार्यक्रमाची सुरुवात मी करणार नाही आहे. मी फक्त तुम्हाला इथं सूचना द्यायला उभी आहे की आपापले सेलफोन्स सायलेंट मोडमध्ये टाका. गाण्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्हाला दर गाण्यांमध्ये 30 सेकंद ब्रेक मिळणार आहे. सो समजा बाहेर जायची गरज पडली तर गाणं संपेपर्यंत थांबा प्लीज. आणि मुलांना शक्यतो शांत ठेवा. आणि इथे फारशी मूवमेंट नको कारण आम्ही गाणाऱ्या वाजवणाऱ्यांना ते डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगते की आत्तापर्यंत मला असं सांगण्यात आलं, मी पोर्टलंडला अजूनही नवीन आहे असं मी क्लेम करते आहे, तर मला असं सांगण्यात आलं की इथले गायक ट्रॅकवरती गातात, कॅरिओके ट्रॅकवरती गातात आणि त्यांना लाईव्ह साथीची सवय नाही आहे. लाईव्ह कीबोर्ड, लाईव्ह पेटी, लाईव्ह सतार. सो आजचा हा कार्यक्रम त्या दृष्टीने नवीन आहे आणि त्या दृष्टीने वेगळा आहे की तुम्हाला जो काही संगीतमय आवाज येणार आहे तो सगळा आम्ही इथे काढणार आहोत. सो कुठेही ट्रॅक नाही आहे, कुठेही प्री रेकॉर्डेड साऊंड नाही आहे. कीबोर्डवरनं मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला ते सगळे वेगवेगळे आवाज येतील आणि अर्थात लाईव्ह संतूर आहे, सतार आहे आणि पेटी पण आहे. सो विदाउट फर्दर अडू सुरू करूया. थँक्यू. Thank you.
कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्याभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्याभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध, तो आठवणींचा बकुळगंध. आणि आज आम्ही येत आहोत शब्द शारदा शांताबाई शेळके यांच्या अनंत आठवणींचा बकुळगंध घेऊन. नमस्कार मंडळी, ही वाट दूर जाते कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. शांता जनार्दन शेळके, जन्म 12 ऑक्टोबर 1922, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरला. बालपण खेड, मंचर या परिसरात गेलं. वडील फॉरेस्ट रेंज ऑफिसर, त्यामुळं नियमित बदली. चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावांमध्ये वास्तव्य झालं. 5 भावंडात शांताबाई सगळ्यात मोठ्या. आई अंबिकाबाई अतिशय मृदू स्वभावाच्या, चित्रकलेची वाचनाची आवड असणाऱ्या. आजोळी खेडला गेल्यावर वेगवेगळे श्लोक, पारंपरिक गीतं, जात्यावरच्या ओव्या शांताबाईंच्या कानी पडत. तसंच घरच्या लग्नकार्यात गायली जाणारी गाणी, दारी येणारे वासुदेव, भिक्षेकरी आणि आजूबाजूच्या ब्राह्मणी घरातून घरात येणाऱ्या पुस्तकातली गीतं, ह्या सगळ्या संस्कारांमुळं अगदी लहान वयातच कवितेची, वाचनाची आवड मनामध्ये रुजत गेली. 9 वर्ष वयात वडील गेल्यावर कुटुंब पुण्याला काकाकडे राहायला आलं आणि शांताबाईंचं शिक्षण हुजूरपागेमध्ये सुरू झालं. पुढे SP कॉलेजमधून BA करत असताना त्यांनी कॉलेजच्या नियतकालिकात एक लेख लिहिलेला आणि त्या लेखाला प्राध्यापकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनापासून जी लेखणी हातात धरली ती कायमचीच. आणि अवघ्या महाराष्ट्राला त्या लेखणीनं अक्षरशः मोहून सोडलं. 1950 साली आलेल्या रामराम पाहुणं या चित्रपटातून शांताबाईंनी पहिलं चित्रपटगीत लिहिलं आणि त्यानंतर शांताबाई लिहित गेल्या आणि अवघा महाराष्ट्र ऐकत राहिला. आज त्यांच्या गाण्यामधून, गीतामधून शांताबाई आपल्याला गीतकार म्हणून भेटणार आहेतच, पण एक व्यक्ती म्हणून त्यांचं अंतरंग उलगडून दाखवणारी खूप छान सुंदर मुलाखत सुधीर गाडगिळ यांनी दूरदर्शनसाठी घेतली होती. त्यात शांताबाईंनी त्यांच्या शालेय जीवनातले, कॉलेजच्या दिवसातले खूप गमतीशीर किस्से सांगितले होते. ते ऐकताना आपल्याला गंमत तर येतेच, पण ती मुलाखत पाहताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे शांताबाईंनी त्यांच्यावर प्रभाव असणाऱ्या म्हणजे नाग देशपांडे असतील, माधव जुलियन असतील, या साऱ्या लोकांचा केलेला कृतज्ञतापूर्ण उल्लेख. मला वाटतं शांताबाईंच्या ठाई हा जो विनम्रपणा होता तोच त्यांना एक कलाकार म्हणून वेगळ्या उंचीवरती घेऊन जातो. 1996 साली आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद शांताबाईंनी भूषवलं होतं. त्यात त्यांचं अध्यक्षपदाचं भाषण पण खूप गाजलं. अर्थात ते भाषण म्हणजे साक्षात ज्ञानाच्या नगरीत सरस्वतीच्या कन्येनं केलेलं भाषण होतं. ते गाजलं नसतं तरच नवल होतं. आपण शांताबाईंचं समग्र लेखन पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की त्यांनी अगदी सहज, सोपं, आपल्या मनापर्यंत पोहोचणारं असं लिहिलेलं आहे. आता आपण श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं त्यांचं जे गाणं ऐकणार आहोत त्यात देखील त्यांनी खूप छान शब्द वापरलेत. गीतलेखनात देखील जागा कशी घेता येते हे त्यांनी एका ओळीतून दाखवून दिलं आहे. आदय म्हणजे दया माया नसणारा, अबोला धरून बसलेल्या हृदयाला उद्देशून शांताबाई म्हणतात, हृदयारे अदयारे बोलना, हृदयारे अदयारे बोलना. ऐकूयात.
वा 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 किती गोड गाणं आणि गायलंही किती गोड नाही का. मूळचं गायलेलं आशाताईंनी. शांताबाई आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे अगदी घरोब्याचे संबंध. नेहमी जाणं येणं, गीतं रचणं, त्यांना चाली देणं आणि गाणं हे सगळंच चालायचं. म्हणजे आजकालच्या जमान्यातलं जॅमिंगच म्हणा ना. अधूनमधून बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ शांताबाई आपल्याला कसा त्रास देतात अशी तक्रार करायचे, तर अधूनमधून शांताबाई बाळासाहेब आपल्याला कसा त्रास देतात अशी तक्रार करायच्या. एकदा काय झालं, HMV बाळासाहेब आणि शांताबाई यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं कोळी गीतं लिहिण्याचं. शांताबाईंनी तोपर्यंत समुद्र पाहिलेला नव्हता, तर बाळासाहेब मुद्दाम नारळी पौर्णिमेला वर्सोव्याला जाऊन समुद्रावरचा सगळा सोहळा पाहून आले आणि त्यांनी शांताबाईंना अगदी सुंदर वर्णन करून सांगितलं. कसं वर्णन केलं त्यांनी, की पौर्णिमेच्या चांदण्याला जणू काही पूर आला होता. प्रत्येक कोळीण वेगवेगळ्या रंगाची वस्त्र आणि आभूषणं लेऊन जणू काही राणीप्रमाणे सजली होती. किती सुंदर वर्णन. शांताबाईंनीसुद्धा मधल्या काळात कोकणी भाषेतले बारकावे बघून ठेवले होते, म्हणजे ळ च्या ऐवजी ल वगैरे. आणि मग पहिलं गाणं पटकन तयार झालं. आता रेकॉर्डच्या एका बाजूचं गाणं तयार झालं, पण दुसऱ्या बाजूचं व्हायला मात्र थोडासा वेळ लागला. शेवटी काही दिवस वाट बघून बाळासाहेब चिडले आणि शांताबाईंना एक दिवस म्हणाले, अजून कसं नाही गाणं तयार होत. तर त्याच दिवशी शांताबाई त्यांच्या घरी आल्या आणि रागारागाने कागद त्यांच्यासमोर आपटून म्हणाल्या, हे घ्या गाणं ऐकूया. तर लता दीदी आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं प्रचंड गाजलेलं हे गाणं. हा चालेल. हॅलो. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा तुम्हाला सुरुवात खूप आवडली म्हणून आम्ही परत एकदा करतोय. डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर डोलकर
पाण्याचा राजा घर पाण्यामधी बंदराला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे दाखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे दाखवा हो वल्लव रे रामा भला साकाला बाल झुकत हे खाली सोन चमचमत दर्याला चढते लाली भला साकाला बाल झुकत हे खाली सोन चमचमत दर्याला चढते लाली आम्ही पाण्यामध्ये रापण टाकतो झाली
हातात फुलवेच चांदण प्याली कशी चांदीची मासली झाली रात फुलवेच चांदण प्याली कशी चांदीची मासली झाली माझ्या झाल्यात होऊन आली नेतो बाजारा भरून मोरा ताजा नेतो बाजारा भरून मोरा ताजा मी डोलकर दर्याचा राजा मी डोलकर दर्याचा राजा वल्लवरे नाथबा हो वल्लवरे रामा 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 कांताबाई जेव्हा कोळीवाड्यात जाऊन सगळं निरीक्षण करून आल्या ना तेव्हा तिथे त्यांना एक प्रसंग दिसला की एक धाकला मुलगा एका कोळीणीचा हात धरून चालला आहे आणि ती कोळीण त्याला म्हणते धाकल्या दीरा आणि त्यावरून त्यांना ही कल्पना सुचली. कल्पना अशी की आपला नवरा रोज मासेमारी करतो रोज समुद्रात जातो त्यामुळे त्या कोळीणीला असं वाटलं की आपणही पराक्रम करावा म्हणून तिने होडी पाण्यात लोटली आणि आपल्या दीराला बरोबर घेतला. पण तो होता फक्त 12-13 वर्षाचा. समुद्रात गेल्यावर मात्र शिड फाटलं धावत पाठी तुटलंय सुकानू मोरली काठी फेसालं पाण्याचा घेरा अशी अवस्था झाली. त्या फेसाल पाण्यानं त्यांना चौफेर घेरलं. ती घाबरली. यात आपली नाव उडू शकते आणि बरोबर कोणी मोठा माणूस नाही लहान पोरगा आहे फक्त. म्हणून ती त्याला विनवायला लागली की चल आता घरी. आणि ती ईश्वराला सुद्धा आळवायला लागली की बाबा या तुफानलेल्या समुद्रातनं आणि अकराळ विकराळ वादळातनं आम्हाला संभाल आणि फक्त आम्हालाच संभालू नकोस तर संभाल संसार सारा. वेगळा प्रयोग करतो या गीताचा बघा आवडतो का. Mm-hmm.
कोळी गीत असो किंवा इतर काही. शांताबाईंच्या अफाट काव्यसंग्रहातला एक समान धागा म्हणजे अचूक आणि सुंदर शब्दचित्र रेखाटन. त्यांना स्वतःला चित्र काढायची फार आवड होती. मांजरी हा एक आवडीचा विषय, त्यामुळे त्यांनी पुष्कळ चित्रं काढली आणि मांजरींचीही खूप काढली. लतादिदी जर कधी बाहेरगावी गेल्या आणि शांताबाईंच्यासाठी भेटवस्तू घेऊन आल्या तर मांजरींची चित्रं असलेली भेटवस्तू आवर्जून आणायच्या. स्मिता पाटील ही शांताबाईंची आवडती अभिनेत्री, तर त्या काय करायच्या, बसल्या जागी रेघा काढून आकार द्यायच्या आणि त्याच्यावर एक लाल ठिपका द्यायच्या आणि म्हणायच्या की ही स्मिता पाटील, मला स्मिता अशी दिसते. आणि मग गमतीनं म्हणायच्या की तुम्ही एखादं गाठोड्याचं चित्र काढा आणि त्याच्यावर एक मोठा लाल टिळा द्या की ते होईल माझं चित्र. त्यांना बालगीतं लिहायलासुद्धा फार आवडायचं. त्या म्हणायच्या की बालगीतं लिहिताना एक प्रकारचा निर्मळ आणि निर्भेळ असा आनंद मिळतो. ऐकूया आणि पाहूया तर असंच एक अचूक आणि सुंदर शब्दचित्र रेखाटणारं बालगीत श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं आहे आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं आहे. Yeah.
वा किती सुंदर जादुई दुनियेची सफर घडवली ह्या बालकलाकारांनी. खरंच रम्य ते बालपण. आपल्या बालमित्रांच्या मनात स्वप्नाची बीजं पेरली ती शांताबाईंच्या बालगीतांनी, कवितांनी आणि त्यांच्या बडबडगीतांनी. संपूर्ण विश्वमहाविद्यालयात न ची केळकर आणि चिपळूणकर ही मानाची सुवर्णपदकं मिळवून मराठी आणि देवभाषा संस्कृत ह्या विषयामध्ये पदवीधर असणाऱ्या शांताबाई खरोखरच सरस्वती कन्या. पदवीचं शिक्षण घेत असताना मनावर ठसलेल्या एका संस्कृत श्लोकातून तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी हे रचलेलं गीत असेल किंवा इतर भाषिक संगीतावर रचलेली गाणी असतील किंवा दीनानाथ मंगेशकर यांच्या हू तो गई या चिजेवरचं जिवलगा दूर राहिले घर माझे हे गाणं असेल, त्यांना भाषेचा अडसर कधीच आला नाही. मग त्या रचना भक्तिस्वरूप असोत वा भावरूप, प्रेम विरह सलज्जता असो वा स्फुरणगीतं किंवा नाट्यपदं असोत. 1968 साली हे बंध रेशमाचे हे संगीत नाटक रंगभूमीवर आलं आणि त्यातील सर्वच गाण्यांनी नाट्यरसिकांना वेड लावलं. अश्क आखो से अब नही रुकते, अश्क आखो से अब नही रुकते, लोग काटो से बचा करते है, हमने फूलों से चोट खाई है, हमने अपनों से चोट खाई है. या उर्दू शायरीवरून शांताबाईंनी लिहिलेलं जीवाभावाच्या दोन मित्रांमधल्या दुभंगलेल्या नात्याचं व्यथा मांडणारं हे नाट्यगीत म्हणजे जगण्याचा अर्थ सांगणारी एक कैफियतच आहे. ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं भीमपलास रागावर आधारित हे सर्वांग सुंदर गीत. नमस्कार मंडळी. होत आहे मज फूलही
विरुतावे हा दैव योग आहे ऋते कुणाला अप्रतिम खरच खूप सुंदर अतिशय भावनाशील नाट्यगीत आपण ऐकलं. शांताबाई म्हणजे एक संवेदनशील विनम्र आणि व्यासंगी व्यक्तिमत्व. त्यांच्या शब्दांवरचं प्रेम आपल्या सर्वांना त्यांच्या काव्यरचनेत अगदी दिसून येतं. प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी मराठा तितुका मिळवावा या चित्रपटासाठी शांताबाईंना लावणी लिहायची संधी दिली आणि तीसुद्धा सभ्य लावणी बरं का. आता लावणी आणि सभ्य लावणी कशी असते ह्याचा उलगडा कोणाला काही होईना, परंतु शांताबाईंची कमाल निरीक्षणशक्ती आणि त्यांच्यातली कवयित्री यातून निर्माण झाली एक बहारदार शृंगारिक लावणी. त्या लावणीला मिळाला आशाताईंचा आवाज आणि आनंदघन म्हणजेच कोण, अगदी बरोबर, लता दिदींच्या संगीताची साथ आणि ही लावणी अजरामर झाली. ढोलकीवालं होऊन जाऊ द्या. Thank you.
हात न गालाऊ माझ्या साडीला जात होते वाटन मी तोर्यात मी तोर्यात अवचित आला माझ्या होर्यात जी होर्यात तुम्ही माझ्या पत्राचा सेवका होडीला हात न गालाऊ माझ्या साडीला हात न गालाऊ माझ्या साडीला रेशमाच्या रेगांनी आणि लाल काळ्या धाग्यांनी काढलेल्या कर्नाटकी कशिद्याच्या साडीची ही झटकेदार लावणी लिहिणाऱ्या शांताबाई संस्कृतच्या विदुषी होत्या. एम एला मराठी आणि संस्कृत घेऊन मुंबई विद्यापीठात पहिल्या येऊन त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. तात्यासाहेब केळकर पारितोषिक खुद्द तात्यासाहेबांच्या हस्ते मिळवलं होतं. अर्थातच त्या जेव्हा नवयुगमध्ये आत्र्यांच्या बरोबर काम करायला लागल्या तेव्हा त्यांच्या लिखाणात अवघड शब्द यायचे, संस्कृत शब्द यायचे. एके दिवशी आत्र्यांनी त्यांना बोलवून सांगितलं
की बाई तुम्ही सारख्या अशा संस्कृत प्रचूर होऊ नका हो, तुम्ही रंगीबेरंगी खडे गोळा केल्यासारखं लिहिता, साधं सोपं सरळ बोलल्यासारखं लिहा, ते जास्त परिणामकारक होतं. शांताबाईंनी हा सहज सुंदर सोप्या भाषाशैलीचा गुरुमंत्र पुढे आयुष्यभर जपला. त्यांच्या लिखाणात, त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांची तल्लख स्मरणशक्ती, त्यांच्या व्यासंगाची खोली आणि व्याप्ती आणि त्यांच्या साधनेतून आलेली सहजता अगदी त्यांच्या निर्मळ आणि निकोप नजरेइतकीच स्पष्टपणानं दिसून येते. त्या म्हणायच्या की कविता हा कवीचा स्वतःचा असा एक कप्पा असतो, त्यामध्ये तो आपली सुखदुःख भावभावना मांडतो. इतर गीतं, चित्रगीतं, सिनेगीतं लिहिताना जणू काही परकाया प्रवेश करावा लागतो आणि अंगाई गीत, प्रेमगीत अशा वेगवेगळ्या भावभावनांशी एकरूप होऊन त्या मांडाव्या लागतात. खरं तर शांताबाई हा परकाया प्रवेशसुद्धा अगदी लीलया करायच्या. ऐकूया तर असंच एक गीत, सजणाच्या भेटीला अधीरलेल्या आतुरलेल्या युवतीचं, दुसरीकडे कुठेही मन न लागणारं, टंग ट्विस्टर असं हे गीत. मानस मुखर्जी यांनी संगीत दिलं आहे आणि उषाताईंनी गायलेलं. नाही 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 ग
खूप सुंदर असं टंग ट्विस्टर गीत त्यातला भाव जपत खूप छान सादर केलं. भावगीत हा शांताबाईंचा हातखंडाच. अंतरंगात अलगद शिरून अचूक शब्दमोती टिपावेत ते त्यांनीच. विहीण बाई उठा आता उठा, भातुकलीच्या साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा. पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ, एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ. भावला भाऊलीच्या लग्नातलं हे लोकगीत लिहिणाऱ्या शांताबाई तितक्याच सहजपणे काय बाई सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाटेलाच असं अवखळ भावव्यक्तही होतात. शब्द सौंदर्याच्या लेण्यात अतुरलेल्या मनाचं उत्कट विलोभनीय चित्र चितारतात. आणि सहज बोलले हसले मी मलाच हरवून बसले मी असं म्हणत प्रेमभेटीस अधीर झालेल्या तरुणीच्या प्रेमविश्वाचा अचूक वेधही घेतात. हिरवा शालू नेसून साज शृंगार करून आपल्या साजणाची वाट पाहणाऱ्या अल्लड तरुणीचं मन आपल्यासमोर मांडताना त्या उत्कटतेनं म्हणतात, चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग, चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग, लुटूपुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. थोडीशी प्रतीक्षा केली की ते अजून चांगलं होईल असं म्हणतात. शालू हिरवा पाच निमरवा वेणीती पेढी घाला साजणी बाई येणार साजण माझा. शालू माझा
त्याचा शेला साजणी बाई येणार साजण माझा सोऱ्या भाळी चढवा जाई नवरत्नांची माळा साजणी बाई येणार साजण माझा. मराठी असे आमुची माय बोली जरी आजही राष्ट्रभाषा नसे. मराठी असे आमुची माय बोली जरी आजही राष्ट्रभाषा नसे. नसो आज ऐश्वर या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे. शांताबाईंच्या आवडत्या कवीचं माधव जुलियन यांचं हे गीत. आपली मायबोली मराठी, ह्या मायबोलीची माय खरंच कशी असेल? शांत सोज्वळ पण तेजस्वी चेहऱ्याची, कपाळावर ठसठशीत कुंकू लिहिलेली, डोक्यावरून विनयशीलतेचा पदर ओढलेली आणि मोठ्या चष्म्यामागील डोळ्यातून आपल्याकडं वात्सल्यानं बघणारी, अगदी आपल्या शांताबाईंसारखी. बालगीतं, प्रेमगीतं, भावगीतं, भक्तिगीतं लिहिणाऱ्या शांताबाई आणि मराठी अस्मितेचा, हिंदू राष्ट्राचा जागर आपल्या साहित्यातून करणाऱ्या शांताबाई या एकच आहेत का असा संभ्रम पडावा इतकं त्या ह्या दोन्ही साहित्याशी तादात्म्य पावले आहेत. माणुसकीचे पायिक आम्ही या गीतातून माणुसकी जपायला सांगणाऱ्या शांताबाई मराठी पाऊलं पडते पुढे म्हणत राष्ट्राभिमान जागृत करतात. लतादिदींनी संगीतबद्ध केलेल्या आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या या स्फूर्तिगीतानं तर नवचेतना देत पिढ्या घडवल्या. नसानसात जोश भरवणारं हे गीत इतकं आवेशपूर्ण आहे की मनगटावरच्या शिरा फुगाव्यात. हे गीत ऐकताना अंग जेव्हा रोमांचित होतं तेव्हा शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पायिक असल्याची खात्री पटते आणि अपसुक तोंडातून शब्द बाहेर पडतात, हर हर महादेव. सारी
असं मध्यंतर आहे चहासाठी. तुम्ही 15 मिनिटात परत येणार असाल तर मी म्हणेन 15 मिनिटं, 20 मिनिटात परत येणार असाल तर मी म्हणेन 10 मिनिटाचं मध्यंतर आहे. सो चहा आहे बाहेर उजवीकडे, चहा पिऊन पटकन आपण परत येऊया, सुरू करू. थँक्यू.